जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ज्योती, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्रात तुमचं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी। जामखेड शहरातील नागेश विद्यालयाच्या मैदानावर 15,000 स्क्वेअर फूट मध्ये जगातील सर्वात मोठे भव्य राजमाता जिजाऊ यांचं रेखाचित्र तयार करण्यात आलंय। चित्रकार उद्देश पघळ यांनी हे चित्र साकारलं असून श्री नागेश विद्यालयाचे कला शिक्षक मयूर भोसले आणि एनसीसी कॅडेट यांनी हे चित्र तयार करण्यासाठी विशेष सहकार्य केलंय। सर्वात महत्वाचं म्हणजे अवघ्या 4 दिवसात हे रेखाचित्र पूर्ण झालंय। आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून सदर रेखाचित्र तयार करण्यात आलं असून जिजाऊ मासाहेब यांना आदरांजली वाहण्यात आली आहे। हे जामखेडमध्ये नागेश विद्यालय या ठिकाणी जे चित्र आपण साकारलं आहे संकल्पना रोहितदादा पवार यांच्या आहे। जे हे रेखाचित्र आहे 15,000 स्क्वेअर फूटमध्ये आहे। या चित्राचं वैशिष्ट्य जे हिरोर इंदूरकरांनी जे गड किल्ले जे बांधले होते ते सगळे गड दगड माती चुना यातून बांधले होते। ती संकल्पना तेच विचार घेऊन आपण जिजामाताचं जे कार्य लक्षात ठेवून जिजामाताचं कार्य हे सूर्यासारखं आहे पाठ मोठं त्याच कार्यासाठी आपण हे जी 15,000 स्क्वेअर फूटमध्ये जे जे चित्र साकारलं आहे ते दगड माती चुन्यात आहे। या विद्या चित्र साकारताना आम्हाला नागेश विद्यालयामधील कला शिक्षक मयूर सर व त्यांची एनसीसी टीम या टीमनी भरपूर मदत केली आहे त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद। आणि जी संकल्पना रवींद्र पवार यांची आहे या संकल्पमुळे त्यांच्या संकल्पमुळे हे चित्र साकारण्यात आलं त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद। हैदराबाद येथील दानशूर साई भक्त श्री राजेश्वर यांनी आपले फर्म साई कृपा वेंचरच्या नावाने श्री साईबाबा संस्थानला मेडिकल फंड करिता रुपये 25 लाखाचे 4 डिमांड ड्राफ्ट असे एकूण 1 कोटी रुपये देणगी दिली आहे। सदर देणगीचे डिमांड ड्राफ्ट संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलाय। तर हैदराबाद येथील ओम श्रीराम बिल्डर्सचे श्री सुंभा रेड्डी हे त्यांच्या वाढदिवसानिमित्त श्री साईबाबा हॉस्पिटल करिता सुमारे 40 लाख रुपये किमतीचे एक्सरे मशीन देणगी देणार असल्याचंही राजेश्वर यांनी यावेळी सांगितलंय। या प्रसंगी संस्थांचे मुख्य लेखाधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी कैलास खराडे उपस्थित होते। चाकूचा धाक दाखवून एका विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास अवघ्या 2 वर्षात अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने 10 वर्षाचा सश्रम कारावासासह 25,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे। दरम्यान या घटनेबाबत पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी जितेंद्र उर्फ अत्यंत पप्पू शिंदे या नराधमाच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला तर अधिक तपास सुरू आहे। मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास उरलेले असतानाच या मतदारसंघाचे नेतृत्व करणारे आमदार सुधीर तांबे यांना काँग्रेसतर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। डॉक्टर सुधीर तांबे यांना नाशिक मतदारसंघातून काँग्रेसतर्फे सलग 4थ्यांदा उमेदवारी मिळाली आहे। यापूर्वी राष्ट्रीय शिक्षक लोकशाही आघाडीने त्यांना निवडणुकीसाठी उमेदवारी पुरस्कृत केलेली आहे। उद्या डॉक्टर तांबे हे आपल्या उमेदवारी अर्ज काँग्रेसचे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दाखल करणार असल्याचं निश्चितही झालंय। हा अर्ज दाखल केल्यानंतर भव्य मेळाव्याचं आयोजन देखील करण्यात आलंय, त्यामुळे या मेळाव्यात सुधीर तांबे काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। दुष्काळी भागासाठी सरकार विशेष पॅकेज देणार असेल तर आपला जिल्हा विभाजनाला विरोध नाही, मात्र केवळ विभाजन केले तर अहमदनगरच्या दुष्काळी भागातील जनता आणखी अडचणीत येईल, जनतेचं नुकसान होणार असेल तर त्यांचा काय उपयोग, पालघर जिल्हा आदिवासी भागातील जनतेला न्याय मिळावा यासाठी झाला, प्रत्यक्षात आज तेथील परिस्थिती काय आहे हे पाहिलं पाहिजे, तर हा नवा जिल्हा केल्याचा उद्देश साध्य झाला का असा प्रश्न उपस्थित होतो असं मत खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलंय। जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। महावितरणच्या गलथान कारभाराचा मोठा फटका कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील 5 ते 6 शेतकऱ्यांना बसलाय। शॉर्ट सर्किटमुळे 10 एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला असून त्यामध्ये लाखोंचं नुकसान शेतकऱ्यांचं झालंय। तसेच जवळच असलेल्या संजय सुंदरराव कदम यांचा 3 एकर ऊस ठिबक सिंचन, योगेश प्रतापराव कदम व राजेंद्र नारायण वाबळे यांचा ऊस जळून खाक झाला। या आगीत सुमारे 8 एकर ऊस जळाला असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे। याप्रसंगी परिसरातील नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी कसोटीचे प्रयत्न केल्याने 10 एकर ऊस वाचलाय। दरम्यान वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केलेला असून नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा करून लवकरात लवकर आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। सदर सुरेगाव परिसरातील वाबळे रोड येथे
साधारणतः 11:30 ते 12:30 या मध्य कालावधीमध्ये विजेच्या तारांचा शॉर्ट सर्किट होऊन त्याचा लोळ तुटला आणि खाली पाचट हे अति ज्वलनशील असल्याकारणामुळं त्याचे लगेच आगीने भडका घेतला आणि सभोवताल असणाऱ्या सर्व ऊसाच्या क्षेत्राचा साधारणतः 6 ते 7 एकरापेक्षा जास्त क्षेत्र हे जळालेलं आहे आणि लोकांच्या सहभागाच्या अनुषंगामुळे त्या परिस्थितीला सर्व लोक धावून आले आणि त्यामुळे उरलेलं साधारणतः 8 ते 10 एकर क्षेत्र हे जळीतापासून वाचलं. मागणीनुसार MSMEला सांगावं वाटतं की आपण लाईट असेल दिवसा तर शेतकऱ्यांना देतच नाही आहेत, परंतु जी लाईट तुम्ही देता तीही पूर्ण प्रवाहात नाही आहे आणि अशा अनावधानाने होणाऱ्या ज्या घटना आहेत तुमच्या सर्व्हिसच्या कमतरतेमुळं त्या तुम्ही नीट करून घ्याव्यात आणि शेतकऱ्यांची जी मागणी आहे दिवसा लाईट द्यावी ती लाईटही द्यावी, त्याचसोबत तुम्ही ज्या MSMEच्या तारा असतील त्या तारांचे प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी करून त्या परिसरातील सर्वच परिसरातील सर्व तारांचे जे कंडक्टर आहेत त्या समांतर अंतराने करावेत. कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील जांभूळ नाळा नदीपात्रात नवीन वर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारी रोजी अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. या मृतदेहाची ओळख पटून शिर्डी पोलिसांनी घातपाताचा कट उघड करत आरोपींना जेरबंद देखील केला. या घटनेला 10 दिवस उलटले तोच आज सकाळी बाजारतळ परिसरात त्याच जांभूळ नाळ्यात 30 वर्षीय तरुणाचा मृतदेह तरंगताना काही नागरिकांना दिसून आला. ही माहिती शिर्डी पोलीस स्टेशनला समजताच शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे, पोलीस नाईक मकासरे आदी घटनास्थळी दाखल झाले. तर 10 दिवसातील याच नाल्यातील ही दुसरी घटना असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. अकोले मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचे मतदारसंघाकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका बाजार समितीचे संचालक रमेश काका आहेरे यांनी केली आहे. संगमनेर तालुक्याचा पठार भाग हा अकोले मतदारसंघाला जोडला गेला असून पठार भागाला वाईट टाकण्याचं काम लोकप्रतिनिधींनी केल्याची टीका रमेश काका आहेरे यांनी यावेळी केली आहे. पठार भागातील वीज, रस्ते, पाणी या मूलभूत प्रश्नांसाठी पठार भागाला संघर्ष करावा लागत असल्याचं देखील रमेश काका आहेरे यांनी म्हटलंय. आखेगाव तितर्फा येथे आसाराम गणपत काटे यांच्या गट क्रमांक 530 या ऊसाला आग लागून आगीत ऊसाच्या क्षेत्राचं नुकसान झालंय. गावकऱ्याच्या मदतीनं आग विझवण्यात यश आलंय. ऊसाच्या क्षेत्रात शेजारी असणारे विनायक काटे, रखमाजी काटे, किसन काटे, अंकुश काटे, विष्णू मराठे धावून येऊन त्यांनी ही आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली आहे. गावकऱ्यांच्या या सहकार्यामुळे मोठा अनर्थ टळला. आग लागलेल्या ऊसाच्या शेतीच्या साईटनं सर्व ऊस असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे चारी बाजूने ऊसाला लागलेली आग विझवण्यासाठी गावकऱ्यांना यश आलंय. संगमनेर येथील बसस्थानक आणि व्यापारी संकुल बांधकामात अवैध गोण खनिज विना परवाना वापरल्याने संगमनेर तहसीलदार यांनी 3.66 कोटी दंड ठोठावण्यात आलाय. संगमनेर बसस्थानकाची निर्मिती होत असताना विकासक RM कातोरे यांनी गौण खनिजात वाळू, मुरुम, डबर, विशेषतः वाळूचा कुठलाही लिलाव संगमनेर येथे झालेला नसतानाही या कामासाठी मोठ्या प्रमाणात प्रवरा, मुळा, नदीपात्रातून वाळू तस्करी करून हे बांधकाम केल्याने हा दंड ठोठावण्यात आलाय. या बातम्यांसह जिल्ह्याची खबरबात मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा News 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News 24 सह्याद्री.